गिरीश बापटांचं निधन झालं. गेल्या अनेक वर्षाचा माझा सहकारी आज काळानं हिरवून नेला. जवळजवळ 35-36 वर्षापासून आम्ही पार्टीमध्ये काम करत होतो. भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व ज्या ठिकाणी नव्हतं अशा ठिकाणी काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आणि माझ्यावर त्या ठिकाणी दिलेली होती. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातनं अत्यंत उपेक्षित अशा स्वरूपाचा प्रदेश होता. पाळवंट ज्याला म्हणायचं आम्ही. आणि त्या ठिकाणी सांगली, सातारा, बारामतीपासून तर पुणे जिल्हा, अगदी नगर जिल्हा अशा स्वरूपाची त्यांची जबाबदारी योग्य रीतीनं पार पाडली आणि चांगलं यश त्या ठिकाणी मिळालं. आम्हाला पदवीधर मतदारसंघामध्ये यश मिळालं, शिक्षक मतदारसंघामध्ये त्या परिसरात यश मिळालं आणि नंतर आमदारांची संख्या वाढली. पुणे शहरामध्ये त्यांनी अत्यंत चांगलं काम केल्यामुळे पुणे खास पुणे शहरामध्ये ही त्यांचा दबदबा होता, त्यांच्याविषयीचा आदर होता. आणि मी तर अनेक वर्ष त्यांच्याबरोबर प्रवासात राहिलेलो आहे, सभागृहात काम केलेलं आहे. मी त्यांचा गटनेता होतो, विरोधी पक्षनेता होतो, तरीही मला ते नेहमी सिनियर असल्यामुळे त्यांचा आदर आणि सन्मान मी सातत्यानं ठेवत होतो. असा माझा जवळचा मित्र गेला, त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांना त्यांच्या आत्म्याला